प्रतिवर्ष की भांति भिवंडी तालुका के कोनगांव ग्राम पंचायत के भूतपूर्व उप सरपंच सुनील मात्रे के प्रयासों से साई बाबा की पालकी तथा साई भंडारे का आयोजन गुरुवार के दिन किया गया था, जिसका लाभ सैकड़ों साई भक्त स्त्री पुरुषों ने उठाया। 19 तारीख की शाम 4 बजे से यह पालकी का शुभारंभ किया गया था। ढोल ताशे के साथ आरम्भ हुई पालकी का कोनगांव के गली गली में भक्तों द्वारा भव्य स्वागत किया गया। पालकी के बाद शाम 7 बजे से महाप्रसाद भंडारे का आरम्भ किया गया था। इस बीच कोनगांव के वारकरी संप्रदाय और संत ज्ञानेश्वर भजन मंडल का मधुर कार्यक्रम आयोजित किया गया था। इस मौके पर ज्येष्ठ ग्राम पंचायत सदस्य पांडुरंग मात्रे, शंकर मात्रे, नंद किशोर मात्रे, चंद्रकांत मात्रे, विदु नायर, अमोल जगदाले पाटिल साहेब, हरिलाल कुशवाहा, पारसनाथ मोरिया, सुरेश पाटिल, राकेश गायकवाड़, आनंद गोयल, क्रांतिलाल कोहली, मधुकर मात्रे, संतोष मात्रे, हरेश भोर, संदेश मात्रे, संकेत मात्रे सहित कार्यक्रम की सफलता में नव दुर्गा महिला मंडल, नवयुग क्रीड़ा मंडल, नव दुर्गा मित्र मंडल का सहभाग रहा। पालकी में सहभागी भक्तों को कोनगांव के भूतपूर्व सरपंच महेश नाइक द्वारा ठंडा पानी देकर पुण्य का कार्य किया गया। पालकी भंडारा उत्सव में भूतपूर्व नगर सेविका सुनीता घरत, कबीरदास घरत, विजय भगत, बालूसेठ पाटिल, भरत जाधव, पांडुरंग कराले, अशोक मात्रे, गिरीश मात्रे आदि का कार्यक्रम में विशेष सहयोग रहा। यात्रेच्या निमित्ताने आम्ही पदयात्रा काढतो, ती पदयात्रा नुकतीच साईबाबांच्या कृपेने चांगल्या प्रकारे पार पडल्याबद्दल या प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही भंडारा ऐकतो। या भंडाऱ्यातील कोण गावातील तमाम नागरिकांना आम्ही आमंत्रित करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथे सर्व साईभक्त आणि ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित राहतात। आम्हाला खूप बरं वाटतं। साईबाबांच्या प्रार्थना करतो या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना चांगलं सद्गुरु देव, त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं अशा मनोकामना करून आम्ही हा भंडारा ऐकतो आहे। साईबाबाची अगदी प्रार्थना करून मी एवढं सांगू इच्छितो, खरोखर दरवर्षीप्रमाणे माझा भाऊ आज मी बरे मात्रे हा माझा भाऊ पाठचा आहे माझ्या, पण त्याची एवढी श्रद्धा साईभक्तांवरती आहे आणि साईबाबावरती का तो दरवर्षीप्रमाणे सणाप्रमाणे पालखीला चांगलं जाऊन चालत येऊन आणि भंडारा आपल्या घरी दरवर्षीप्रमाणे करतो आणि खरोखर त्या भंडारा एवढं चांगला प्रतिसाद मिळतो आणि एवढ्या उत्साहाने पब्लिक त्याला प्रतिसाद देतो। आम्ही ती 4:30 इथून याच्या राहत्या घरून ती पालखी काढली आणि पूर्ण वार्डामध्ये पूर्ण 7 त्यांच्या घरी आणली, मंदिरामध्ये निवासस्थान त्या 7:30 जी आरती झाली साईबाबाची, त्याच्यानंतर 7:30 हा भंडारा चालू केले। खरोखरच या भंडाऱ्याचा एवढं साईभक्तांनी लाभ दिले आणि खरं भगवंताच्या चरणी साईबाबाच्या एवढं प्रार्थना करतो, त्याचं आरोग्य सुख समृद्धी आनंदाने असंच राहू दे, त्याचं शरीर निरोगी राहून अशी त्याच्या हातून जनसेवा घडावी आणि खरंच असा म्हणजे वाडा एक लोकप्रतिनिधी भगवंतांनी खरंच वाडाला दिले, खरं तेवढे प्रत्येकाच्या मला ती शक्ती द्यावी, खरंच त्याच्यानंतर कार्य कोणी करू शकत नाही आणि जो केलेला कार्याचं फळ तर परत तुम्ही बघताय इथे आम्हा पब्लिक आणि महिला भगिनी आणि सगळं एवढी पब्लिक इथे उपस्थित आहे, खरंच त्याच्या प्रेमाखातील आणि खरं असं कार्य त्याच्या हाताने घडो दरवर्षीप्रमाणे आणि घडत आहे ना घडत राहावं ईश्वर साईबाबांनी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।